हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. मनसे विद्यार्थी सेनाध्यक्ष अमित ठाकरे हे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्यांसाठी नाशिकात आपण आलो असून नाशिक मला आवडत असल्याचे त्यांनी म्हटले. तर आगामी निवडणूक तसेच पक्षबांधणीवरून त्यांनी आज आपले मत मांडले. पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांवर देखील त्यांनी यावेळी बोलताना टोला लगावलाय. खरं तर मी विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्यांसाठी आलो. माझ्या काही नियुक्त्या झालेल्या पण बऱ्याचशा बाकी होत्या. त्याच्यामुळे मी 100-150 लोकांना मुंबईला बोलवण्यापेक्षा मी विचार केला की मी स्वतः नाशिकला येतो. मी तुम्हाला बोललो तसं मला नाशिकला यायला मी कारणच शोधत असतो. मला आवडतं नाशिकला यायला. त्याच्यामुळे मी आज इकडे येऊन सगळ्यांना आणि मी येतच होतो नियुक्त्या करायला. तर मी विचार केला की सगळ्या शाखाध्यक्षांना जिल्हाध्यक्षांना उपजिल्हाध्यक्षांना तालुकाध्यक्षांना सगळ्यांना भेटून जातो. हे पक्ष येत जात असतात लोक. आता आमच्याकडे 150 भाजपच्या लोकांनी मुंबईत प्रवेश केला साहेबांच्या उपस्थितीत. त्याच्यामुळे राजकारणात हे होत असतं. साहेबांना मानणारा एवढा मोठा वर्ग आहे की 1-2 गेल्याने आम्हाला फरक नाही पडत. आणि जे जात आहेत ते 1-2 जात आहेत. जे तुम्ही बोलताय ते शाखाध्यक्ष सगळे आमच्याबरोबर आहेत, सगळे आमच्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे एक एक माणसाला फोडून त्यांना काय मिळतं मला माहीत नाही, पण आम्हाला त्याचा फरक नाही पडत. आता मी जानेवारीमध्ये तुम्हाला बोललो तसं मी परत येणार आहे. आपली इकडची नाशिकची टीम तयार झाली आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे की माझा जो मूळ उद्देश आहे की कॉलेज लेवलला आपल्याला युनिट स्थापन करायचं आहे. ते आपण त्याच्या तयारीला लागा. मी नाशिकला परत आल्यावर आपण संपूर्ण नाशिक फिरून कॉलेज युनिट उद्घाटन करणार आहोत. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.